परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न या सदर अंतर्गत आपण पदावली या घटकावर 2018 च्या अंतिम परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीला विचारला गेलेला हा प्रश्न आहे, याची आपण उकल काढणार आहोत। पदावलीवरच आधारित प्रश्न आहे, फक्त यामध्ये दोन पदावली आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत। अर्थात हा कठीण प्रश्न या अंतर्गत कॉर्नर क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, त्या अंतर्गत येणारा प्रश्न आहे। चला, पदावलीची ही डावी बाजू आहे की उजवी बाजू आहे, डाव्या बाजूच्या पदावलीची उकल काढूयात, उजव्या बाजूच्या पदावलीची उकल काढूयात, आणि नंतर यापैकी जे चिन्ह त्यामध्ये योग्य रीतीने बसत असेल, योग्य रीतीने लागू होत असेल, ते चिन्ह त्या ठिकाणी टाकणार आहोत। चला, पहिल्यांदा आपण डावी बाजू लिहून घेऊयात। 18 × 4 − 6 यामध्ये गुणाकार आणि वजाबाकी या दोन क्रिया आलेल्या आहेत। अर्थातच आपण वजाबाकीची क्रिया नंतर आणि गुणाकाराची क्रिया अगोदर करणार आहोत। 18 × 4 = 4 आपण डायरेक्टली पण इथं लिहू शकतो, जर आपल्याला शक्य नसेल तर आपण बाजूलाही कच्च काम करून याचा गुणाकार काढू शकतो। 18 × 4 उत्तर आहे 72, हे −6 तसेच राहतील, आणि पुढची क्रिया माझी आहे 72 − 6, अर्थातच त्याचं उत्तर येईल 66। ठीक आहे, माझी जी डाव्या बाजूची पदावली आहे तिचं उत्तर 66 आलेलं आहे। आता मी उजव्या बाजूची पदावली सोडवत आहे। उजव्या बाजूची पदावली आहे माझी 70 × 2 − 2 − 4, थोडीशी मोठी पदावली आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही। 70 × 2 − 2 − 4 पदावलीच्या नियमानुसार आपण गुणाकार आणि भागाकाराला प्राधान्य देणार आहोत। पैकी या ठिकाणी गुणाकार सुद्धा आहे आणि भागाकार सुद्धा आहे, मग आपल्या नियमानुसार डावीकडून उजवीकडे जाताना जी क्रिया अगोदर असेल ती आपण करणार आहोत। अर्थातच या गुणाकाराचा नंबर 1 नंबरला आहे। 70 × 2 बाजूला करू शकता, वेगळ्या कागदावर करू शकता, डायरेक्टली लिहू शकता, याचं उत्तर आलेलं आहे 140। उर्वरित पदावली तशीच −2 − 4। आता 140 / 2 या क्रियेकडे आपण जाणार आहोत। 140 / 2 आपण बाजूला जरी केलं, या ठिकाणी 140 / 2 तरी आपण 2 × 7 = 14 माहितीसाठी म्हणून मी कच्चं काम करत आहे, 0 पुन्हा खाली घेतला, 0 उत्तर येतंय आपलं 70 येतंय। या क्रियेचं उत्तर 70 आलेलं आहे। त्यानंतर आहे −4, अर्थात मी आता उजव्या बाजूच्या पदावलीच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहे। 70 − 4 याचं उत्तर येतंय 66। मित्रांनो, डाव्या बाजूच्या पदावलीची उकल आलेली आहे 66, उजव्या बाजूच्या पदावलीची उकल आलेली आहे 66, अर्थात इथं 66 इथं 66, मग या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या झालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी मला अर्थातच इक्वल टू बरोबर हे चिन्ह वापरावं लागणार आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे बरोबर 66 = 66 असं होणार आहे। अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत यापूर्वी विचारले गेलेले आहेत, त्या उदाहरणाचा संदर्भ घेऊन आपण अशा उदाहरणांचा अधिक सराव करू शकतो।